हे महाराजांच्या किल्ल्याचे चार वैशिष्ट्य आहेत. पायथ्याला मारुती मंदिर, शिवलिंग, भवानी मातेचं मंदिर आणि गोमुख दरवाजा. आता याला सिक्युरिटी बघा, प्रोटेक्शन काय आहे ते बघा. हा दरवाजा नेहमी बंद असायचा. जेव्हा सण असेल किंवा एक महत्वाचं काही राजा येत आहेत तेव्हा हा दरवाजा पूर्ण ओपन होतो. इतर वेळी ह्याला एक छोटा दिंडी दरवाजा असतो. जीबीच्या दरवाज्यात ना येणार तेव्हा तिकडे बघा सिंगल देवडी आहे जीबीच्या दरवाजात, बरोबर ना. त्या देवडीमध्ये पहिला विचारणार तुझ्याकडे दत्तक आहे का, तिथे पण असा दरवाजा होता. पास आहे का, आतमध्ये जायचा परवाना आहे का, ते चेक करणार. वरून जेव्हा किल्लेदाराचा आदेश येणार तेव्हा त्याला मुख्य प्रवेश होणार. डायरेक्ट कोणी मुख्य प्रवेशद्वारा डायरेक्ट येऊ शकत नव्हतं. तिथे आल्यानंतर पण तेच आहे, एकावेळी एकच माणूस आठव, मोठ्या संख्येने कोणी येत नाही. ह्याला बघा भिंतीमध्ये होल आहे मोठा. हा दरवाजा बंद केल्यानंतर इथून एक मोठा लाकडी भाला आतमध्ये येतो, त्याला आडणं किंवा आगळ म्हणतो. मग हे आडणं आगळ ह्या समोरच्या भिंतीमध्ये ह्या होलमध्ये जातो आतमध्ये. इथे होल आहे मोठा. म्हणजे थोडक्यात त्याच कडी हत्तीने किंवा लाकडी उलट्याने जरी कोणी दरवाजा लोटण्याचा किंवा फोडण्याचा प्रयत्न केला तरी तो पटकन उघडता कामा. त्याला आडणं किंवा आगळ म्हणतो. तिथे बघा ही देवळीची जास्त जागा दिसते, कारण मुख्य प्रवेशद्वार प्रमुख पहारेकडे बघताना संख्या जास्त असायची तेव्हा तुम्हाला देवळीची जागा जरा मोठी.